कुंभोज येथील ग्रामपंचायत कार्यालयात तहकूब झालेली ग्रामसभा नुकतीच पार पडली. या सभेत कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तब्बल 4 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचा आरोप करण्यात आला. हे आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे कुंभोज परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारांमध्ये आपला जीव गमवावा लागल्याचे देखील नागरिकांनी सांगितले. या आरोग्य केंद्राचा वापर केवळ नावापुरता होत असल्याचा आरोप करण्यात आला. याच आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध असलेली अँब्युलन्स सध्या दुसऱ्या ठिकाणी कार्यरत आहे आणि ती पुन्हा कुंभोजला परत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी 2 आठवड्यांच्या आत आरोग्य केंद्राचे उद्घाटन करून ते चालू करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसभेसाठी आवश्यक असणारे अधिकारी उपस्थित न राहिल्याने गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्य, महसूल आणि शिक्षण विभागातील कोणताही अधिकारी सभेला हजर नव्हता. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचा गैरहजेरी अहवाल वरिष्ठांना पाठवण्याचा ठराव सभेत करण्यात आला. शाळांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी महेश माळे यांनी केली. मुलींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये दक्षता समिती नेमण्याचीही मागणी करण्यात आली. तंबाखूच्या व्यसनाच्या विरोधात शाळांमधून व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवण्याचेही महत्त्व स्पष्ट करण्यात आले. काही शिक्षक शाळा परिसरात तंबाखूचे सेवन करताना दिसतात, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झाली. रस्त्यांचे काम अद्यापही सुरू न झाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होते. जरी त्यासाठी मोठा निधी मंजूर झाला असला तरी ग्रामसभेत या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आणि प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कुंभोजमध्ये माळी समाज, मातंग समाज, धनगर समाज तसेच दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्मशानभूमीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची मागणी करण्यात आली. तसेच कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त करून सदर ठेकेदारावर लाल शेरा मारण्यात यावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. तसेच यावेळी कुंभोज आरोग्य पथकात सध्या डॉक्टरांचे काम आरोग्य सेवक व शिपाई यांच्याकडून केले जात असून कोणत्याही पद्धतीची चुकीची उपचार पद्धती झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कुंभोज केंद्र व कुंभोज पथकाकडून असलेले दुर्लक्ष याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता चौगले, उपसरपंच अशोक आर्गे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील, अजित देवमोरे, अमरजीत बणगर, भरत भोकरे, शुभांगी माळी, माधुरी खोंदे, विशाखा माळी, जयश्री महापुरे, भारती पोतदार, दावीद घाटके, सदाशिव महापुरे, संभाजी मिसाळ तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. स्पीड न्यूज 24 साठी विनोद शिंगे.